नेटवर्क। नमस्कार, माझं कुटुंब माझी जबाबदारी। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कल्पनेतून ही गोष्ट बाहेर आले आणि आज त्यासाठी मी आपल्याशी संवाद साधायला इथे आहे। पण कसं आहे, तुमच्यात आणि माझ्यात फार अंतर आहे, त्यामुळे मी आपल्याला आत्ता जे आवाहन करणार आहे ते स्पष्टपणे ऐकू जाणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यांच्या दृष्टीनं। म्हणून मी हा मास्क तात्पुरता काढतोय, पण आपण सर्वांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे। कुणाशीही बोलताना, बाहेरच्या गर्दीत फिरताना, खरेदी करताना मास्क लावायचाच आहे। विभागातल्या सर्व नागरिकांना तर ही कळकळीची विनंती आणि सूचना आहे, परंतु ज्या वेळेला लोक दुकानात काही खरेदी करायला येतील तेव्हा प्रत्येक दुकानदाराची, प्रत्येक व्यापाराची ही जबाबदारी आहे की त्या व्यक्तीनं जर मास्क लावला नसेल, त्या व्यक्तीनं आपले हात सॅनिटाईज केले नसतील, तर त्यांना कुठलीही गोष्ट विकत देऊ नये। आज इतक्या कडकपणे सांगायची वेळ आलेली आहे, मला असं वाटतं आपल्याच लोकांमुळे। आणि हे भीषण आहे परिस्थिती, तुम्ही सगळ्यांनी पाहताय की महाराष्ट्राची नव्हे अख्ख्या जगाची परिस्थिती भीषण होत चाललेली आहे, ती आपल्यात असलेल्या गैरशिस्तीमुळे। आपण महाराष्ट्र राज्याचे सुजाण नागरिक आहात, सुसंस्कृत आहात आणि खरंच आहोत, तर मला असं वाटतं या गोष्टी आपल्या संस्कृतीत बसणाऱ्या आहेत। आज महाराष्ट्र शासन आणि आपली मुंबई महानगरपालिका सातत्यानं गेले कित्येक महिने आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करते। प्रशासकीय सेवेतील अनेक लोक, पोलीस म्हणा, कर्मचारी म्हणा, सफाई कामगार म्हणा, डॉक्टर्स म्हणा, प्रशासन म्हणा, ही सगळी माणसं कळकळीनं आणि जीवाच्या आकांतानं जर आपल्याला सांगतायत, याचा अर्थच आहे की भीषण परिस्थिती आहे आणि आपल्याला जगायचं आहे, आपल्याला महाराष्ट्र अजून पुढे न्यायचं आहे। तर मला असं वाटतं प्रत्येक माणसाने, आपला महाराष्ट्र हे कुटुंब आहे असं मी समजतो आणि या कुटुंबाचा मी किंवा या समाजातला प्रत्येक नागरिक हा कुटुंब प्रमुख आहे। आणि मला असं वाटतं कुटुंब प्रमुख जर सावध असेल तर संपूर्ण कुटुंब त्याच्या छत्रछायाखाली सुखानं जीवन व्यतीत करू शकतं। आणि आपल्याला करायचं आहे, आपल्यालाच नव्हे आपल्या नंतरच्या पिढीला, जी आपल्यापेक्षा लहान आहे, तरुण आहे, त्यांना पुढे जग बघायचं आहे। तर मला असं वाटतं या देशातल्या, या राज्यातल्या, या शहरातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। एक वचन, तीन नियम: मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा आणि बोलताना अंतर ठेवा। मला असं वाटतं ह्या तीन गोष्टी ह्या रोगावरचं रामबाण औषध आहे। हे जर प्रत्येकाने पाळलं तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या काही महिन्यात कोरोना गायब होईल। आज तुम्हाला इतकं तळमळीनं सांगण्याची वेळ खरी यायला नाही पाहिजे होती, पण आज इतकं सगळं आजूबाजूला रोज पाहतोय आणि शासन आणि महानगरपालिका तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, आम्हा काही कलावंतांच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक माणसाला ते सांगावंसं आता वाटायला लागले की नाही, लोकांना ओरडून सांगा। आता लोकांनी शिस्त पाळली तर मला असं वाटतं आपण यातून नक्की वाचू, नाहीतर हाहाकार माजेल। तुम्ही सर्वांनी सावध व्हा, तुम्ही सर्वांनी प्रशासनाला, आपल्या नगरपालिकेला आणि आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी शिस्त पाळा, कारण शिस्तीनं राष्ट्र मोठं म्हणतं, शिस्तीनं वाईट गोष्टींचा संहार होतो। आपण सुसंस्कृत आहात हे मगाशी मी म्हटलेलंच आहे, त्याप्रमाणे आपण हे सगळे नियम पाळाल याची खात्री आहे। आणि पुन्हा एकदा हात जोडून खरंच कळकळीची विनंती आहे,
सगळ्यांनी सावध रहा, भविष्यकाळ उज्ज्वल आहे। एक वचन, तीन नियम, मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, बोलताना अंतर ठेवा। माझे कुटुंब माझी जबाबदारी।